राज्यात नागपूर अमरावतीनंतर आता अहमदनगर शहरातील ग्रामदैवत श्री विशाल गणपती मंदिरांसह 16 मंदिरात मसरसंहिता लागू करण्याचा निर्णय महाराष्ट्र मंदिर महासंघ व संबंधित मंदिराच्या विश्वस्तांनी घेतला आहे. मंदिरांमध्ये वेस्टर्न कपडे घालणाऱ्यांना प्रवेश मिळणार नाही याबाबतचे फलक मंदिर परिसरात झळकवण्यात आले आहे. दरम्यान मंदिर प्रशासनाने घेतलेल्या या निर्णयानंतर आता महिला तसेच तरुणी नेमकं या निर्णयावरती काय म्हणतात ते आपण जाणून घेऊयात. नाही, बंदी पाहिजेच, फुलंच कपडे घालायला पाहिजे. करेक्ट, हे चांगले नाहीच आहे तोडके कपडे. आता त्यांच्या आईवडिलांनी त्यांना तसे देतात, मग मुलं काय करणार ना. हा निर्णय योग्य आहे, कारण की भारतात आपण आपली संस्कृती जपलीच पाहिजे. बाहेरचे जे देशातले मुलं मुली आहेत ते आपली संस्कृती पाळत नाही, मग आपण का पाळायची त्यांची संस्कृती. आपण आपली संस्कृती जपलं तरच खरं आहे. हा जो निर्णय घेतलेला आहे तो अगदी योग्य घेतलेला आहे. मी ॲग्री आहे याच्याविषयी. ठीक आहे ना की आपल्या संस्कृतीला जपणं हे आपलं म्हणजे कर्तव्य आहे, आणि हे असे छोटे कपडे घालणं हे चुकीचं आहे. म्हणजे हा निर्णय घेतला आहे, ह्याबरोबर घेतलेला आहे. हा निर्णय योग्य आहे सर. काळाच्या दृष्टीने मंदिरात जाणाऱ्या मुलींनी ह्या संस्कृतीला जपून कपडे घालून मंदिरात जाणं योग्य आहे. आम्ही या मताशी पूर्णपणे सहमत आहे.